नवी दिल्ली आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। प्रदूषणामुळे शनिवारपासून नवी दिल्लीमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा असं आवाहन केजरीवाल यांनी केंद्राला केलं आहे। नवी दिल्लीत प्रदूषणामुळे शनिवारपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। नवी दिल्लीत डिझेलच्या गाड्यांवर बंदी घालण्यात आली तर केवळ सीएनजी गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे। नवी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी निर्णय घेतलाय। कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे तर समविषम दिवशी काम करण्याचाही विचार होणार असल्याचं नवी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्हटलंय। अभी भी स्थिति को कंट्रोल करने के लिए जो भी आने वाले दिनों में कदम उठाने की जरूरत है हम उठाएंगे। तो दिल्ली में कल से हम प्राइमरी स्कूल्स बंद कर रहे हैं, प्राइमरी क्लासेस बंद कर रहे हैं जब तक स्थिति में सुधार नहीं हो जाता। और ऑड इवन के ऊपर विचार चल रहा है कि ऑड इवन करने की जरूरत है, अगर जरूरत होगी तो ऑड इवन को लागू किया जाएगा।